नसीम खान यांना MIM ची ऑफर असल्याची माहिती पुढे येते. इम्तियाज जलील यांनी ट्विट करत या संदर्भातलं आवाहन केलेलं आहे. नसीम खान यांचा काँग्रेसच्या प्रचारक पदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि यानंतर एक मोठी अपडेट हाती येते. नसीम खान यांना MIM ची ऑफर असल्याचं पाहायला मिळतंय. इम्तियाज जलील यांनी ट्विट करत या संदर्भात त्यांना आवाहन केलेलं आहे. तर आपण पाहतोय नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रचारक पदाचा राजीनामा दिल्यानंतर घडामोडींना मोठा वेग आलेला आहे. नसीम खान यांना MIM ची ऑफर असल्याचं पाहायला मिळत आहे. माधव सावरगावे आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतात. माधव, नसीम खान यांना MIM ची ऑफर आहे, एकंदरीत नेमकं काय अपडेट्स आहेत? इम्तियाज जलील यांनी आरेफ नसीम खान यांना एक ट्विट करून आवाहन केलेलं आहे की आणि ती ऑफरच दिलेली आहे की तुम्ही MIM करून लढा. कारण आरेफ नसीम खान यांनी काँग्रेसमधल्या त्यांच्याकडे जी प्रवक्तेपदाची आणि त्याचबरोबर स्टार प्रचारक म्हणून जी जबाबदारी होती त्याचा राजीनामा दिला होता. तो राजीनामा तितकाच न थांबता तुम्ही पक्षाचा राजीनामा द्या आणि MIM करून आम्ही तुम्हाला ऑफर देतोय, तिथे तुम्हाला जी वाटेल जागा त्या जागेवर तुम्ही निवडणूक लढवा अशी ऑफर दिलेली आहे. आणि त्यामुळे काँग्रेसच्या समोर एक नवं आव्हान उभा करण्याचा प्रयत्न MIM चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केलेला आहे. आता त्यावर आरेफ नसीम खान यांच्याकडून काय उत्तर येतं हे पाहणं महत्वाचं आहे. अद्याप कुठलंही पत्र जरी नाही पाठवलं तरी त्या पत्राचा जर आरेफ नसीम खान यांनी जे पत्र राजीनाम्याचं पत्र पक्षाकडे दिलं होतं त्या पक्षाचा आधार घेऊन त्यांनी ट्विट केलेला आहे. नक्कीच माधव, त्यामुळे आता या ऑफरचा नसीम खान कसा विचार करतात हे पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल. तर आपण पाहतोय नसीम खान यांना MIM ची ऑफर आहे. इम्तियाज जलील यांनी ट्विट करत या संदर्भातलं त्यांना आवाहन केलेलं आहे. नसीम खान यांनी नुकताच काँग्रेसच्या प्रचारक पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता MIM नं त्यांना थेट ऑफर दिली आहे.